अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बस स्थानकात 3 आतंकवादी शिरलेत. अमरावतीला जाणाऱ्या बसमध्ये त्यांनी 40 प्रवाशांना ओलीस ठेवले. त्यांना सोडण्यासाठी आतंकवादीने 10 लाखांची मागणी केली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सर्वांची सही सलामत सुटका केली. पोलिसांच्या या मॉकड्रिलमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. शेकडो प्रवासी बस स्थानकात काळजाचा ठोका चुकेल असे डोळ्यात अंजन घालून हा सर्व खेळ पाहत होते. पोलीस विभागात आतंकवाद्यापासून सुटका करायची झाल्यास कशा पद्धतीने कारवाई करावी यासाठी मॉकड्रिलचा सराव केला जातो. या आगारात आलेल्या आतंकवाद्यांनी अमरावतीकडे जाणारी बस हायजॅक केली. 40 प्रवाशांना अर्धा तास ओलीस ठेवले. पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. पोलीस कर्मचारी अधिकारी या सरावादरम्यान उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड हे परतवाडा येथे हजर होते. त्यांच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव हे होते. हायजेकर्स यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. यशस्वीरित्या या ठिकाणी ही मॉकड्रिल संपन्न झालेली आहे. कुठेतरी या प्रकारचा हल्ला जेव्हा आजपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये अशी कुठे घटना झाली का आजपर्यंत आपल्याला जेव्हा घटना मॉकड्रिल हे एक प्रात्यक्षिक आहे, परंतु कुठेतरी असा विदर्भामध्ये घटना झाली आणि पोलिसांनी ती ताब्यात घेतली म्हणजे आटोक्यात आणली असा काही विषय झाला आहे का? नाही, अशा प्रकारची घटना या अगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेली नाही आहे, परंतु अशी घटना घडू नये या अनुषंगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे यांचे जे निर्देश आहेत SOP आहे त्याप्रमाणे आम्ही ही मॉकड्रिल कंडक्ट केलेली आहे आणि SOP प्रमाणे हे व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. एकूण एक शेवटचा प्रश्न, प्रात्यक्षिक आपण करतो आणि प्रात्यक्षिकमध्ये अचानक हुवल्ला होते, लोक म्हणजे यात्रेकरी घाबरतात, अचानक असं करताना कुठेतरी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, यावर काय बोलतो? नाही, त्याची आम्ही पूर्णतः सुरक्षितरित्या ही मॉकड्रिल कंडक्ट व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागण्यात आला होता. जे आम्ही इव्हॅक्युएशन ड्रिल आहे आणि लोकांना बाजूला करणं आहे, त्यांना सूचना देणं आहे यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला होता आणि त्या अनुषंगानेच SOPचं पालन करून ही व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. सर, इसमें कौन कौन से बाकी कितने कर्मचारी अधिकारी सम्मिलित हुए? इसमें पुलिस डिपार्टमेंट के थे, अग्निशमन दल के थे, फायर ब्रिगेड जो है, बाद में डॉक्टर की टीम थी, एम्बुलेंस थी, बाद में ट्रैफिक डिपार्टमेंट के अमलदार थे, बाकी सब पुलिस स्टेशन के जो स्टाफ और ऑफिसर थे वो सब सम्मिलित. लगभग कितने अधिकारी सम्मिलित? इसमें लगभग SP साहब भी हैं, SDP हैं, बाकी SDPO यहाँ के हैं, 8 पुलिस स्टेशन के ऑफिसर्स हैं, इनका स्टाफ 80 का स्टाफ है और पुलिस स्टेशन लोकल का जो पूरे टोड़ा का है उनके भी 40 से 50 कर्मचारी हैं और ट्रैफिक डिपार्टमेंट के भी अधिकारी. अब तक के यह जो मॉकड्रिल जिला ग्रामीण पुलिस द्वारा कहां कहां पर अब तक की ली गई है? अब हमने अभी परतवाड़ा में 2 महीने पहले ही की थी, इसी बस स्टैंड पे की थी. अभी ये दूसरी बार है क्योंकि परतवाड़ा ये सेंसिटिव पुलिस स्टेशन है, यहां पे हिस्ट्री भी हम देखे जाए तो यहां पे कुछ घटना हो सकती है, इस अनुषंग से हमने ये परतवाड़ा में आयोजित की. सर, ये जो सेंसिटिव जो शब्द है परतवाड़ा से, ये ऐसा लगता है कि हट गया है करके, अब तो भी सेंसिटिव इस्तेमाल ना हो करके उसके लिए क्या कहेंगे आप जनता को? यहाँ पे सिर्फ मॉकड्रिल लेते हैं, ऐसी कोई गुंजाइश नहीं कि यहाँ पे एक्चुअल में ऐसा सिचुएशन है. पुलिस का कंट्रोल अच्छा है, यहाँ पे पुलिस भी अच्छी तरह से काम कर रही है. अनिरुद्ध उगले, झूमो न्यूज, अमरावती.